हाय गाईज, नमस्कार। माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चहाचा मसाला पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीचा आहे। आता आपल्याला बाजारात जाऊन आणायची गरज नाही आहे। तुम्ही ह्या रीतीने नक्की बनवून पहा। छान चहा होतो ह्या मसाल्याचा। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी हे 2 चमचे हिरवी वेलची घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1.5 चमचा लवंग घेतलेली आहे आणि हे अर्ध जायफळ आहे आणि ही 1.5 इंच दालचिनी आहे, 2 चमचे काळी मिरी आहे आणि ही 220 ग्रॅम मी सुकी सुंठ घेतलेली आहे। तर आपण हे सर्वप्रथम सर्व भाजून घ्यायचं आहे। फक्त सुंठ भाजून घ्यायची नाही आहे, बाकी हा खडा मसाला आपण सर्व भाजून घ्यायचा आहे। तर गाईज, आपली कढई तापलेली आहे, आपण वेलची टाकून घेऊया, बडीशेप, लवंग आहे, दालचिनी, काळी मिरी, आणि हे जायफळ। मी जायफळ जरा तोडून घेते। आणि हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि जास्त सुद्धा गरम करायचं नाहीये, त्याच्यातला अरोमा जाता कामा नये। साधारण 1 मिनिटच आपण हे भाजून घ्यायचं आहे। तर मी गॅस घालवून घेतलेला आहे, पाहू शकता अशा रीतीने मी हे भाजून घेतलेलं आहे। तर आपण याचं आता ह्याची पावडर करून घेऊया। गाईज, हा मसाला मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा मसाला मी मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून घेत आहे। हा मसाला मी मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून घेत आहे। तर मी सर्व हा मसाला ग्राइंडरमध्ये टाकून ह्याची बारीक पावडर करून घेते। तर अशा तऱ्हेने मी हा ग्राइंडरमधून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून। तर आता आपण ह्याची चहा कशी बनवायची ती पाहूया। तर गाईज, आपण हा मसाला अशा हवाबंद बाटलीमध्ये एका परणीमध्ये भरून ठेवायचा आहे। हा मसाला 1-4 महिने छान टिकतो, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। थोडा थंड झाला की भरून ठेवायचा आहे, नाहीतर शेदीव पकडेल आतून। गाईज, आपण चहासाठी टोप ठेवलेला आहे आणि आपण हे 1 कप पाणी टाकत आहे। त्यामध्ये मी हे 2 चमचे चहा पावडर टाकत आहे। हा 1 चमचा चहा मसाला टाकत आहे। तीन चमचे साखर टाकत आहे मी। तुम्हाला जशी गोड लागेल तशी तुम्ही टाकाल साखर। गाईज, चहाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे।
तर गाईज, माझ्या तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर माझी ओळख चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर नोटिफिकेशन येईल. थँक्यू. तर तुम्हीही चहाचा मसाला नक्की करून पहा. तर गाईज, आपला चहा छानपैकी उकळलेला आहे, त्यामध्ये आपण हे एक कप दूध टाकायचं आहे. छान 2-3 कप दूध चहा होते ह्यामध्ये. आता आपण हे पुन्हा एकदा छानपैकी उकळून घ्यायचं आहे. आपण एकदा व्यवस्थित ढवळून पाहायचं आहे. छान घट्ट चहा झालेला आहे, छान सुगंध सुटलेला आहे, दरवळला आहे, पाहू शकता. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर गाईज, अशा रीतीने आपली चहा तयार झालेली आहे. तर या सगळ्यांनी चहा घ्यायला नक्की.